मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून हा सक्रिय झाला असून पावसाची संततधार ही सुरूच आहे. मुंबई पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करते. तसंच महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्रीयवाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून सक्रिय राहणार असून महामुंबई परिसरात आज तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगडसाठी पुढील चारही दिवस तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसंच सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. मध्य महाराष्ट्रातही पुढील 48 तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.